खऱ्या अर्थाने आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते माननीय राजा ढाले साहेब यांना विनंती करेन की आपले विचार मार्गदर्शनपर विचार आपण मांडावे. जरा जोरदार जोरदार काय करत विचारवंत मित्र, त्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांचा संच, समोर बसलेल्या बंधू आणि भगिनी, ज्या आदर्शासाठी आपण झुंजतो आहोत, ज्यांचे विचार साकार करण्यासाठी आपण प्राणपणाला लावतो आहोत, ती माणसं आपल्या देशामध्ये युगायुगानंतर अलीकडच्या काळात जन्माला आली. आंधळेपणाचा इथं प्रवास चालू होता, तो प्रवास डोळस करण्याचा प्रयत्न ज्योतिबा फुल्यापासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत झाला. त्याच्या आधी कबीर होऊन गेले, त्याचं नाव आपण विसरलो. ज्योतिबाचंही नाव या कार्यक्रमात विसरलं गेलं, कार्यामध्ये किंवा अन्य जागा. ही जी एक नवीन डोळस परंपरा आहे ती अभेद्य झाली पाहिजे. ही संबंध जगाला आदर्शवत झाली पाहिजे, मानवतावर आदर्शभूत झाली पाहिजे, असा ध्येयवाद घेतलेले आपण सगळे लोक आहोत. या माझ्या भगिनी आहेत, या प्रवासामध्ये मला भेटलेले आहेत, आणि या लोकांच्या शिक्षणामुळे आमच्यासारखे लोक निर्माण झालेले आहेत. मला याचा अभिमान वाटतो की जी शिक्षणामुळे या देशात ब्रिटिशांनंतर क्रांती झालेली आहे, ती खालच्या समाजाला शिक्षण शिकवलं पाहिजे. आणि आजचा काय प्रकार चाललाय आपल्या देशामध्ये, तर आम्ही पुन्हा गुलाम कसे होऊ, पुन्हा शिक्षणाचे दरवाजे आम्हाला कसे बंद होतील, पुन्हा आंबेडकर विद्यापीठ कसं बंद पाडता येईल, ही नवीन विचारसरणी आली. आता पेपर मध्ये चालू आहे. त्या सगळ्या लोकांना आम्ही सांगू की तुमच्या 70 पिढ्या जरी आल्या तरी आता आम्हाला त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने राहिलं पाहिजे, डोळसपणे वापरलं पाहिजे. आणि ही लादूची असलेली गुलामगिरी, कारण तुम्ही ग्रॅज्युएट झालात, तुमची विद्यापीठ निघाली, अरे आमचं सगळं नुकसान झालं ना. आमच्या खाड्यावर राबणार कोण, आमच्या शेतामध्ये म्हणजे कोण करणार, आमची मिलेली घर गुरं कोण ओढणार, ह्या काही लोकांच्या समस्या आहेत. आणि ते काही लोक म्हणजे वर नुसतेच आहे, क्वालिफिकेशन काय लागत नाही शेती करायला, नांगरगट्ट्यांना काय आहे. तर ह्याच रेची जी संस्कृती आतापर्यंत चालत आली, कारण हिला विरोध केला नाही म्हणून ही चालत आलेली आहे. ज्योतिबा फुल्यापासून त्या शेतकऱ्याचा असूड इथपासून तुम्ही वाचन करा, किती कडक भाषेत त्या महापुरुषाने लिहिले. पण मगाच्या माझ्या बद्दलच्या त्या ज्या गीतांचा जो कार्यक्रम झाला, मी त्या कवींना आणि मित्रांना आणि गायकांना विनंती करेन की अरे ज्योतिबावर गाणी करा, ती गेली पाहिजेत बरोबर, सावित्रीबाई करा, हे दोन मोठे आदर्श होते म्हणून बाबासाहेब जन्माला आले. अदरवाईज बाबासाहेब आकाशातून पडणार नव्हता, तो डोळस माणूस बनण्यासाठी त्याला या लोकांचं दुःख जाणून घेण्यासाठी या जगाच्या स्पर्धेत उतरावं लागलं, समुद्र ओलांडून जावं लागलं तरुणपणी, आणि विद्याभ्यास पुरा करताना मग त्याला सगळं नवीन जग खडवा असं वाटलं. तर त्याच्यामध्ये त्याला ज्योतिबा फुले आदर्श आहेत, कबीर आदर्श आहेत, गौतम बुद्ध आदर्श आहे. एवढे मोठे गुरु याने स्वतःच्या डोळ्यांनी शोधून काढले, चिंतनाने मिळवले, तर हे जगामधला असा हा महाप्रतिम असा महापुरुष आहे, त्याचे आपण वारसदार आहोत. आणि त्यामध्ये आपण केली आता जी काही 50-60 वर्षातली क्रांती आहे मानसिक,
या क्रांतीला भिवून इथला राज्यकर्ता वर्ग आम्ही उच्च वर्णीय माणूस हा आम्हाला पुन्हा गुलाम करू इच्छितो. काय तर म्हणे विद्यापीठाच्या खोचा काढतायत ज्या विद्यापीठासाठी आम्ही लढलो आणि बाबासाहेबांच्या नावाचं विद्यापीठ इथं उभं राहिलं औरंगाबादमध्ये. आता त्याच विद्यापीठामध्ये काही गुंडांनी गुंडळ करायचं ठरवलेलं आहे. मी ॲडव्हान्समध्येच त्यांना इशारा देतो की तुम्ही आमच्या पुढे जाऊ शकणार नाही. आता तुम्ही आमचं कोणतंही विद्यापीठ बंद पाडू येणार नाही. आमची नवीन नवीन विद्यापीठं उदयास येतील. आमचे विचार कायम राहतील. कारण ती आता जगाची गरज आहे, तुमची नाही. तुमची अस्पृश्यता तुमच्या घरात राहील. अस्पृश्य तुमच्या घरात राहणार नाही, तुमच्या मुठीत राहणार नाही. ते स्वतंत्र होतील, ते विद्रोही होतील. तर यासाठी जवळीची गरज आहे. म्हणजे जवळची आपल्याला गरज आहे. चांगल्या माणसाला नेहमी सावध राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे, लढा दिला पाहिजे अन्यायाच्या विरुद्ध. घरात बसून तुमचं काय होणार नाही. मला एक चांगली गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली आढळते की माझ्या घरातल्या माणसाने मला कधीही अडवलेलं नाही. आणि अगदी ते बायकोपर्यंत चालत आले, सर्वत्र झाले. तर हे जे काय मला मिळालं, माझ्या लग्नाला सद्गृहस्थ म्हणून रामदास आठवले एकट्याच हजर होते मुंबईमधून. माझं लग्न नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर भदंत आनंद कसोल यांच्या असते. तर त्या फोटोमध्ये जेव्हा पाहतो तेव्हा रामदास मला दिसतो. तो लांब गेले का नाही, तो तिथं बसलेला त्या फोटोमध्ये एकदम किरकोळ माणूस, एकदम किरकोळ माणूस. तर त्या लोकांना वाटतं की यांच्यामध्ये हे काय आहे, माझं कुणाशीही वैर नाही, कुणाशी वैर नाही. आणि गौतम बुद्धाने जे म्हटले ते मला कोणतरी विचारलं की रामदास बरोबर तुम्ही आता कसे काय जुळलात, तर म्हटलं की गौतम बुद्धाने जे सांगितलेले विचार आहेत ते धम्मपदात संग्रहित झालेले आहेत. आणि त्याचंही मराठी भाषांतर केलं की वैरामुळे न वैर सरणार रे कदापि, वैरामुळे न वैर सरणार रे कदापि, निर्वैर हीच मात्र हा धम्म विश्व आहे. सगळ्यांची बंद झाली. तर तो माझा वैरी आहे का, तो सहकार्य होता, काही काळ एकत्र राहिलो ना. आपलं बंधुत्व हे विश्वबंधुत्व आहे. तेव्हा रामदास पासून मी अलग राहिलं पाहिजे असं तुमचं मत आहे का? नाही. कुणीही याचा राजकीय अर्थ काढायचा नाही, दुसरी गोष्ट. कारण राजकारण चिमुटभर लोकांचं आहे. आपण सगळे लोक मिळून एकत्र साकारलो ना तरी काय लोक पळून जातील. तर त्यासाठी मला एक बंधुत्वातला तुटलेला दुवा मला जोडता आला. त्याचं कारण आहे त्यांची पत्नी समोर बसते. एका गेल्या वर्षी मी एका लग्नाला गेलो आणि ते लग्न माझ्या कार्यकर्त्याच्या मुलाचं होतं. तो वकील होता, मागाशी आला होता जोडीने ते दोघे जण. आणि तो मुलगा तो मला पत्रिका द्यायला आला. मुंबई हायकोर्टात काम करतो तो वकिलीचं. तर तो म्हटला की ढालेसाहेब तुम्ही आलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे. आणि मी लग्नाला गेलो, हॉलमध्ये माझी एंट्री आणि काय सीमाताईचं काय खबर, हां एंट्री एकाच वेळी झाली. तर त्याने जाहीर केलं की हॉलमध्ये राजा ढाले आलेले आणि सीमाताई असेल. ठीक आहे म्हटलं. मग त्यानंतर काय झालं की काही वेळाने त्या उठून माझ्याकडे आले. ते लग्न वगैरे लागून गेले आणि सावशीत झाल्यावर मी जागाबद्दल दुसऱ्यांना भेटलो. त्या त्या तिथं आल्या आणि त्यांचा माझा जो संवाद झाला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण मूर्ख आहोत. ही माणसं चांगली आहेत, त्या स्त्रिया चांगल्या आहेत, बोलचाही चांगलं. मग मला आढळून बसायचं किंवा काय रामदास बद्दल आढी बागायचं कारण काय हे त्या विषयी तो करा शिकलो. आणि त्यानंतर मग हळूहळू हळू हे चक्र आलं फिरलं. आणि रामदास कोणी मला लांबचे नाही. माझ्या पूर्वजांनी वसवलेल्या एका गावात त्यांचा जन्म झाला. माझ्या पूर्वजांनी वसवलेले गाव मी हत्ते बोलतोय मी की ते ढालेवाडी आहे. त्यांचा जन्म झाला तो माझ्या पूर्वजांच्या गावामध्ये. तुम्हाला वेगळं निर्वासित करणार
ज्या ज्या काही अंतर्गत बाबी आहेत त्या मला कळतात. त्यामुळे रामदासवर माझा कोणताही राग नाही आणि ते मला सोडून गेले तरी माझा राग असणार नाही, कारण त्यांचं स्वातंत्र्य आहे, ते कशामध्ये आहे ते मला माहित नाही. तेव्हा ते जे काय काम करतायत त्याला मी विरोध करत नाही. माझे ते वैरी नाहीये, माझे बांधव आहेत. आणि आमच्या समाजामध्ये एक मारवाड्यांचा वर्ग तयार माफ करा, कोणी मारवाडी असते त्या मला माफ करावं, कोणाला कसलीही मदत करत नाही. वर्गणी नाही काय नाही, जवळला काय पाहिजे देत नाहीत आणि बदनामी मात्र करत राहतात. हे जे आहे, माझी पत्नी चांगली होती, कस्टम मध्ये कामाला होती, तिच्या कष्टावर मी स्वतंत्र राहिलो आणि हे केलं. तर हे जे काय आहे, एखाद्याचा त्याग की त्या लोकांनी किती त्याग करायचा आणि काय करायचं, तर हे असं चाललेलं आहे. आपला माणूस कधीही वर्गणी म्हणून त्यात पैसे काढू देत नाही. भिकेला लागला तर तुम्ही चालेल, जवळ मेली तरी चालेल, पण आम्ही असे लागताशे राहणार आणि मग खोटे खोटे सुद्धी आपली करणार. तर हे बंद करा. आपण सगळे सुज्ञ आहात, या जवळीना बदल दिली पाहिजे, यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. मला कित्येक वर्ष माझी पुस्तकं हजारोच्या संख्येने आहे आणि त्या माझं मला जेवढं काय मानधन वगैरे कधी मिळत असेल ते सगळं मी त्यात घालतो, त्याचे कपाटा वगैरे बनवतो आणि मग त्याच्यावर गदा येऊ नये म्हणून मला रामदास जवळचा वाटतोय. तो यासाठी वाटतो सरकार, आता सरकार सरकार असण्यापेक्षा या देशामध्ये प्रजासत्ताक राज्य आहे, प्रजेची सत्ता आहे. नंतर राजकीय पार्ट्या येतात, मग प्रजेची सत्ता असलेलं हे जे लोकशाही आहे, स्टेट आहे, इंडिपेंडेंट स्टेट म्हणतो आपण, तर त्याच्यामधली जबाबदारी ही कुणाची आहे काय आहे. कारण आम्ही जरी एखाद्या पक्षाचे नसलो तरी हे राष्ट्रांचं आहे सगळं मिळून, मग आम्ही इथल्या सत्तेत गेलं पाहिजे, इथला मदत घेतली पाहिजे रिपब्लिकन म्हणून, एक जमात म्हणून. आणि या अर्थाने मग मी त्यांच्याकडे विचारणा झाली, त्यांच्या डिपार्टमेंटला अर्ज केला मुंबईचे. गंमत कशी आहे पण तर त्या लोकांनी ते कुणालाही देत नाही, चामत नाही असं मला कळत होतं. परंतु माझे एक मित्र राज्यात खराब तिथं बसले असते आणि माझी मुलगी मिळून तिथे गेले ते अर्ज घेऊन, आणि मी फक्त 10 लाखाची मागणी केली. नंतर ते 10 लाखाचं काम नाही आहे, ते आणखी मोठं काम. परंतु मी ट्राय केला की काय देत आहे सरकारने आजपर्यंत आम्हाला काय दिलं, काय बांधू दिले किंवा काय करू दिले या राष्ट्रामध्ये. आम्ही गुलामच आहोत, बंदिस्त आहोत, आम्हाला काही मागण्याचा अधिकार नाही, देणार तर कोणी नाही. हे जे काय माझ्या लक्षात आल्यानंतर मी तो खडा टाकला त्या दोघांवर, ते पत्र दिलं आणि त्या डिपार्टमेंट मधनं कधीतरी ताकद हल्ली आणि ते 10 लाख सँक्शन होणार. आता त्यांना काय शोधताय, ते काय म्हणायचे आम्ही बांधून देतो. अरे मला काय बांधायचंय तुम्हाला माहित असेल, तुम्ही काय बांधून देणार आहे. म्हणजे माझं जे अर्धवट काम होतं ते पुरं व्हायला पाहिजे. तुम्ही तर मुळातच सुरू करणार आणि मग ते थोडक्यात पैसा गुंडाळला जाणार, मग पुढं काय करायचं. म्हणून त्यावेळी मी जो अर्ज केला त्या अर्जाच्या परिणामात रामदास नाची नाका तर कळलं आणि मग ते याविषयी दिशेनं विचार करू लागले आणि त्यांची माझी मत ते आमच्या लायब्ररीमध्ये भेट झाली. त्या मी त्यांना दाखवलं हे काम तुम्ही करायचं, मला पैसे नको आहेत गव्हर्नमेंटचे, तर माझ्या हातात नको आहे, हे बांधून द्यायचं काम. तर एकेकाचे ते माझे कार्यकर्ते असल्यामुळे मी त्यांना एवढं म्हणू शकत होतो. आणि त्यामुळे माझी आणि त्यांची ही जी काय मैत्री आहे तिला काहीही बाधा आलेली नाही किंवा विकृती निर्माण झालेली नाही. उलट जगाचं मित्रत्व घडवून आणणं हा बुद्धाचा संदेश आहे. तेव्हा या अर्थाने माझ्या मित्राने लगेच माझं मनावर घेतलं आणि आता मी त्याला विनंती करतो जाता जाता की आता ते उरलेलं काम सुद्धा लगेच पैसे सगळे सँक्शन झाले ना ते करून मला द्यायचं तुम्ही, कारण मी आता 78 वर्षाचा आहे. एवढी पण मी काढेन जर तुम्ही काम वेळेवर केलं. हे गंभीर बोलतोय मी.
व्यसन न केलेला माणूस आहे, तुम्ही माझ्या बरोबर होत, कुठलंही व्यसन नाही केल्यामुळे या वयात ही मी इतक्या धडधाकटपणे बोलतो, ओरडतो, पाहिजे ते करतो, हे जे काय आहे ते माझं चारित्र्य त्याला कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही या देशामध्ये, कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही असं माझं चारित्र्य. माझ्या या भगिनी आहेत या इतक्या विश्वासाने काय आम्हाला ह्या हवे आहे, आमची माता म्हणून, आमच्या भगिनी म्हणून, आमच्यावर लक्ष ठेवणाऱ्या ताई म्हणून या सगळ्या महिलांनी आमच्या बरोबर काम केलं पाहिजे आणि चांगलं आम्हाला शिकवलं पाहिजे, आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे अशी माझी भावना आहे. त्यांच्याशी माझं मगाशी माझी शेवटची बहीण तिथे दिसली स्टेजवर, अशी माझी सगळ्यात मोठी बहीण होती, ती 1987 साली सांगलीमध्ये आमचं काय तर संमेलन भरलं, कबीरजीमध्ये भरलं, निर्जय नाही सांगलीलाच भरलं ते, आणि तिथं माझी सगळ्यात मोठी बहीण ती तेव्हा जिवंत होती, ती त्या सभेला आली आणि ती मध्येच मला काय म्हटली, नंतर मी मध्ये खाली उतरून गेलो, काहीतरी टी टाईम झाला किंवा काही माहीत नाही, पण स्टेजवर माणसं बसलेली, ती माझी बहीण काय म्हणजे पाचवीपर्यंत शिकलेली होती त्या काळात, ती काय म्हटली, अरे ती बाई कोण आहे रे, म्हटलं कोणते, ती म्हटलं त्या आपली आपली आहे का, म्हटलं आपलीच आहे ती, यांच्या मॅडम बद्दल बोलत होती, म्हटलं अरे आपलीच आहे ती, काय झालं तिला, म्हणजे इतकं वाटत होत की ही बाई आपली आहे माझ्या बहिणीला. हे पाहिल्यानंतर मला फार गंमत वाटली, मग माझी बहीणच आहे काही, ती बहीण गेली तर काय, ही माझी बहीण आहे. तेव्हा हे जे काय आहे हे नातं हे जोपासलं पाहिजे, माणसाने कसं वागावं तर माणसाने माणसासारखं वागावं, जनावरासारखं वागू नये, एवढंच मला कळतं. नीतिमान आयुष्य जगणे म्हणजे बौद्ध धम्म आहे, दुसरं काय यार त्याचा अर्थ काढला, आणि म्हणून या भगिनी आम्ही हात म्हटले की त्या येतात, त्या काम करतात ना, तर त्या अशा ताई सुद्धा तशाच आहेत. त्या मी माझ्या संग्रहाचं जे काय मी काढणार आहे, माझं लेखन जे झालं कुणालाच काय माहित नाही, आणि मी व्यवस्थेच्या विरुद्ध असल्यामुळे, मग ते लेखनातली व्यवस्था असो कसा गव्हर्नमेंटची असो, तिला मी मानत नाही, त्यांच्याकडून मी मदत घेत नाही आणि त्यांच्या पैशाने मी काही करत नाही. त्यामुळे ही जी काही गरज आहे, ही गरज निर्माण करणं, निर्माण झालेली गरज संपवण्यासाठी हे लोक सगळे मला हातभार लावतात, मदत करतायत. ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे, या व्यवस्थेचा भाग नाही व्हायचं, या व्यवस्थेतून भीक नाही मागायची, तर ही बदलण्यासाठी आपण सर्वांनी एक कार्य एकत्र केलं पाहिजे. त्याची जाणीव मला होती म्हणून सीमाताईने जे धाडस केलं आणि माझ्या त्या विनंती केली की तुम्ही बसा इथे, तर त्या उभ्यानेच बोलत होत्या, माझी खुर्ची देऊन सुद्धा, तर तिथं लगेच मुलांनी खुर्ची खाली केली, त्या आल्यास म्हटलं, तर 20-25 मिनिटं त्या बोलल्या माझ्याशी. मग मला नवल वाटलं की इतकी सुशील पत्नी त्याला मिळाली आहे आणि ही मुलगी चांगली आहे, तर यामुळे मी काय केलं की मग रामदास दत्त माझे सगळे ग्रह हळूहळू समुद्रात गेला, म्हटलं काय आहे या माणसाचं काय दोष आहे, आता 25 दिन जर राजकारणच या, राजकारण म्हणजे गुंडगिरी, राजकारण म्हणजे पैसे खाणे, ही जर त्याची आजची व्याख्या असेल तर त्यात तो काय करतोय, त्याच्यावर मला आरोप नाही, परंतु ही चाललेलं वास्तव आहे ते बुद्धाच्या विरुद्ध. मित्रांनो, आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही देशाला ही जरा आधी आणलेली, इथली जाती व्यवस्था संपुष्टात आली नाही अशा वेळी त्यांनी लोकशाहीचा पाया रचला, कारण ती करणं अवघड होत त्यावेळी. त्यामुळं आता आपणाला जर या देशामध्ये समता आणायची असेल, तर समता नाही, जातीय समता नाही इथे, ती इथं काही नाही विषमता, ही विषमता मोडल्याशिवाय कुठलीही लोकशाही या देशामध्ये येऊ शकत नाही, कुठलंही बंधुत्व वाढू शकत नाही, कुणीही समान पातळीवर येऊ शकत नाही. तेव्हा इथली लढाई, इथून पुढची लढाई आपण लोकशाही या देशात प्रस्थापित खऱ्या अर्थाने करायची. जाती आहेत, जातीचे वाडे आहेत आणि त्याला विरोध करणारी घटना आहे, त्या घटनेचा उपयोग काय, पण बहुसंख्याकांच्या मतावर चाललेलं हे राज्य असल्यामुळे बहुसंख्याकांचा मूर्खपणा आपल्यावर राज्य करतो, आपल्याला लोकांचा
जे काय वाटतं त्यावर विचार केला पाहिजे. या सत्तेसाठी हा लढा आपल्याला आणखी जिकिरीचा करावा लागेल, तीव्र करावा लागेल. माझे प्राचार्य मित्र आहेत आता विद्यार्थ्याचे, खर तर त्यांना एवढा आमच्यासाठी प्रवास करावा लागला हे गोष्ट काही चांगली नाही. तर ते आलेले काहीतरी तुमच्यामधले चांगले लोक एकत्र आहेत का, सुशिक्षित लोक, त्यांची काही संघटना आहे का रिटायर लोकांची किंवा शिक्षण व्यवस्थेतली, या सर्व लोकांनी संघटित व्हायला पाहिजे, राहिला पाहिजे. आणि आपल्या ह्या संघटना आमच्यासारख्या ज्या लोकांनी संघटनेकडे पाठ फिरवली, तर त्या लोकांनी जर संघटनेला पाळलं जोपासल्या त्यांनी बाळगलं धरलं, तर या देशातली लोकशाही सबल होईल. नाहीतर जाती व्यवस्था आहे ती त्याच्यालाच आपण म्हणतो की आमचं राष्ट्र आहे. एक लोकशाही आणि जातीयवाद हा एकत्र राहू शकत नाही. जाती मोडाव्या लागतील तरच लोकशाही येईल. पण ह्या देशातले राज्यकर्ते शरद पवार असोत, नाहीतर पुरोगामी नाहीतर आणखी कुणी असोत, भाजपवाले असोत, या हे दिसत नाही. आहे जाती कायम ठेवून या देशातली लोकशाही चालली हा सर्वात मोठा लोकशाहीचा अपमान आहे या देशामध्ये, असं मी म्हणेन. लाजा वाटत नाही का त्यांना ही विषमता कायम ठेवून हे काम करताय ते. म्हणून समतेसाठी लढा म्हणजे राष्ट्र घडवण्याचा लढा आहे असं मला वाटतं. तो आणखी तीव्र आपण काय केला पाहिजे.